हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाइट्स विथ प्रोनो चॅनलमध्ये। आज बाइट्स विथ प्रोनोमध्ये ना आपण आलेलो आहोत पुण्यातल्या नेक्सस वेस्टर्न मॉलला, जो की आऊन तिथे आहे। आणि आज ना आपण या मॉलला का आलेलो आहोत ते तुम्हाला लगेचच पाहायला भेटणार आहे। म्हणजे ना आज इथे प्रचंड गर्दी आहे, कदाचित डायनोसॉर बघायलाच माझ्यासारखे सगळे आलेले असतील। आपण आतमध्ये जाऊन लगेच बघूयात की डायनोसॉर थीम वगैरे आहे का आतमध्ये। चला, आणि ह्या मॉलमध्ये एंटर केल्या केल्या तुम्हाला भरपूर असे डायनोसॉर्स पाहायला भेटणार आहेत। अगदी भले मोठाले असे डायनोसॉर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। इथे तर पाहू शकता ह्या डायनोसॉरमध्ये तर मुलंसुद्धा बसली आहेत। आता हे डायनोसॉरना बघण्यासाठी एकदम फ्री आहे, तुम्ही मॉलमध्ये जाऊन कुठेही थांबून हे डायनोसॉर पाहू शकता। किंवा डायनोसॉरच्या आजूबाजूने त्यांनी जे बॅरिकेड्स लावले त्याच्या बाजूला उभं राहून सुद्धा तुम्ही डायनोसॉर सोबत फोटो काढू शकता। पण तुम्हाला इथल्या आजूमधल्या काही ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर मात्र तिकीट आहे। ही एवढी भली मोठी लाईन तुम्ही पाहताय ना, ही डायनोवर्स मध्ये जाण्यासाठी आहे। तुमच्यासोबत जर कोणतं बेबी असेल ना तर तुम्हाला एंट्री आहे। इथे नुसतं अडल्ट्सला एंट्री नाही आहे, जर बेबी असेल तर बेबीसोबत कोणातरी एकाला पाठवतात आतमध्ये। इथे बाजूलाच तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्ही तिकीट काढू शकता। आणि हे तिकीटाची रेंज आहेत, इथे ना तुम्ही कॉम्बोसुद्धा घेऊ शकता। किंवा प्रत्येक राईडसाठी वेगळं तिकीट आहे, प्रत्येक गेमसाठी ॲक्टिव्हिटीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तिकीट्स आहेत, तुम्ही ते सुद्धा काढू। इथे व्ही आर गेमसुद्धा आहे आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी ना वेगळं तिकीट आहे। मुलं इथे येऊन खेळू तर शकतातच, पण त्याचबरोबर ना भरपूर असं नॉलेज घेऊ शकतात, कारण इथे ना शिकण्यासारखं सुद्धा बरंच काही आहे। आणि त्याचबरोबर ना खूप वेगवेगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज सुद्धा मुलं करू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हे आता 13 तारखेपासून सुरू झालेलं आहे, जे 17 नोव्हेंबरपर्यंत आहे। तसं वेस्टर्न मॉल दिवसभर चालू असतो, पण तुम्हाला जर ह्या डायनासोरवाल्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर मात्र सकाळी 11:30 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत ह्या ॲक्टिव्हिटीज सुरू राहतात। आता इथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ना फक्त मुलांसाठी आहेत, आणि मुलं लहान असतात ना त्याच्यामुळे मग एखाद्या पालकाला सोबत सोडतात। पण तुमच्याकडे जर मुलं वगैरे नसतील किंवा तुम्ही फ्रेंड्स वगैरे फिरायला आलेला असाल तरीसुद्धा तुम्ही ह्या ना डायनासोर कार्निवलचा आनंद घेऊ शकता। बाहेरून या डायनासोरला हात वगैरे लावू शकता। अगदी भले मोठे असे डायनोसॉर आहेत ना, त्याच्यामुळे खरंच इथे आल्यावरती ना मुलांना खूप मजा येऊ शकते। सारखे वाटतात ते, त्यांनी केलंय सुद्धा खूप छान। म्हणजे ना खूप आगळी वेगळी अशी थीम आणली त्यांनी इथे, आणि खरंच हे ना खूप मेन अट्रॅक्शन आहे सध्या आपल्या पुण्यातलं। इथे ना मुलांसाठी त्यांनी आर्ट अँड क्राफ्ट आणि पेंटिंगचे सुद्धा ॲक्टिव्हिटीज ठेवलेले आहेत। मुलं ना खूप एन्जॉय करू शकतात जर इथे आली तर। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे ना तुमच्या मुलांना जे करायचं आहे, जे आवडतं ते मुलं इथे करू शकतात। जितकं आकर्षक आहे ना तितकंच इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्ही ना डेफिनेटली तुमच्या मुलांना इथे घेऊन येऊ शकता। थोडंसं पुढे आल्यावरती आता हा एक डायनोसॉर आहे, ह्याला मस्त असं पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे। ऍक्च्युली ना 3 सेक्शनमध्ये त्यांनी डायनोसॉर डिवाइड केलेत। इथे जे माझ्या मागे तुम्ही 1 सेक्शन पाहता ना, ह्या सेक्शनमध्ये डायनोसॉर आहेत भरपूर सारे। त्याच्यानंतर ना इथे एक छोटंसं त्यांनी पिंजरा बनवलं, त्या पिंजऱ्यामध्ये त्यांनी डायनोसॉर ठेवला। आणि इथून आपण थोडं पुढे गेलो ना, की तिथे सुद्धा डायनोसॉर आहे। आता पण
आता इथे ना यांनी डायनासोरचं स्केलेटन ठेवलंय, भरपूर मोठा असा आहे हे सुद्धा. त्यानंतर आता तुम्ही ही दुसरी भली मोठी लाईन पाहताय ना, ती आहे ह्या डायनो राईड साठी. आता ह्या राईडचं तिकीट ना 99 रुपीज आहे. आणि ना ह्या राईड मध्ये ना डायनोसॉरच्या तोंडामध्ये मुलांना बसवतात, त्याच्यामुळे ना मुलं काय काय घाबरतात सुद्धा, काय काय मुलं तर फुलवर एन्जॉय करत होती. आणि सिरियसली ही वाली राईड ना एकदम कमाल आहे, तुम्ही कधी गेलात नाही इथे तर मुलांना ही वाली राईड नक्की करून द्या. बाहेर आल्यावर सुद्धा तुम्हाला हा मिनी डायनोसॉर पाहायला भेटतो, एकदम शार्प टीथ वाला. आता डायनोसॉर बघून पोट भरला ना की थेट तुम्ही बेसमेंटला या इथे मॉलच्या. इथे ना खाली खूप युनिक युनिक अशा क्रॉकरीज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना 450 रुपीज केजीवरती ह्या क्रॉकरीज आहेत. सोबत ना फुटवेअर्स ठेवले त्यांनी, थोडी ज्वेलरी ठेवले. आणि आई ग, इतकं सुंदर सामान आहे ना किचनचं इथे. म्हणजे किचनमध्ये ज्या छान छान क्रॉकरीज लागतात ना त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत. आणि मेन पॉईंट म्हणजे 450 रुपीज केजीवरती इथे मिळतं. मग तुम्ही ना प्रत्येक गोष्टीचं एक एक पीस सुद्धा घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता अगदी सगळ्या व्हरायटीचे इथे पीस आहेत. मला तर ना हे सगळं बघून खूप मजा वाटली होती. हे कप तुम्ही पाहू शकता केवढ्या मोठ्या साईजचे कप आहेत. आणि हे ना असं घरात एखादा पीस असलं की खरंच खूप छान वाटतं. इथे ना सोपच्या बरण्या म्हणा किंवा मग त्याच्यानंतर मिठाच्या बरण्या, लोणच्याच्या बरण्या, ह्यांचं ना खरंच खूप क्यूट कलेक्शन आहे. त्याच्यानंतर आपले जे प्लॅटरवाले डिश वगैरे असतात ना त्याचं सुद्धा कलेक्शन एकदम अमेझिंग आहे. इथे तुम्ही पाहू शकता ह्या पाण्याच्या डिश वगैरे, किंवा आपण जे कॅन्टीनमध्ये प्लेट वापरतो ना ज्याच्यामध्ये आपण भरपूर व्हरायटीचं फूड ठेवू शकतो, अशा पद्धतीच्या प्लेट्स वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. तुम्ही जर डायनोसॉर बघायला आलात ना तर एकदा खाली बेसमेंटला येऊन इथे सुद्धा एक चक्कर मारा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. मॉलचं लोकेशन, टायमिंग वगैरे मी सगळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. चला तर मग, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.